मैनेजमेंट अकाउंट सेकंड मध्ये सगळे बजेट रिलेटेड टॉपिक आहेत आणि बजेटचा तर अर्थ तुम्हाला माहित झालेला आहेच. बजेट म्हणजे काय वर्तमान काळ नाही तर काय भविष्य काळाचं नियोजन वर्तमान काळामध्येच तयार. तर मित्रांनो मला सांगा तुम्ही कुठलाही बिझनेस कसं ते चालू करता? प्रॉफिट हो म्हणून. आणि प्रॉफिट होण्यासाठी तुम्हाला तुम्ही आणलेल्या वस्तू विकाव्या लागणार नाहीत. त्यामुळे सेल्स ही गोष्ट फार महत्वाची आहे. जेवढ्या वस्तू तुम्ही सेल्स करचाल तेवढा तुमचा काय होईल? प्रॉफिट होईल. आणि हे सेल्स बजेट हे पॅरेंट बजेट आहे. आतापर्यंत आपण बजेट भरपूर बघितले, कॅश बजेट बघितलं, कॅपिटल बजेट बघितलं, प्रोडक्शन बजेट बघितलं, पण सगळ्यात महत्वाचं बजेट कुठलं आहे? सेल्स. कारण ह्या सेल्स बजेटवरच ते पुढले चार पाच बजेट आपल्याला अवलंबून आहे. आता बघा की सेल्स म्हणजे तुम्हाला वस्तू भविष्यात विकायचे. मग वस्तू भविष्यात विकायचे म्हटल्यानंतर त्या वस्तू तयार करण्यासाठी तुम्हाला कुठलं बजेट तयार करावं लागतं? प्रोडक्शन बजेट, की जे आपण आता घेतलं. प्रोडक्शन बजेट साठी तुम्हाला वस्तू तयार करण्यासाठी कॅशचं नियोजन करावं लागतं. बघा कॅश, आणि कॅशचं नियोजन करण्यासाठी कुठलं बजेट होतं? कॅश बजेट. आणि ह्या वस्तू कशावर प्रोडक्ट करायचं तुम्हाला? तुमच्या मशीनवर, असेटवर. मग तुम्हाला मशीन भविष्यात कुठली वापरायची त्यासाठी तुम्ही कुठलं बजेट शिकला? कॅपिटल. म्हणजे थोडक्यात हे पॅरेंट बजेट आहे, सगळ्यात महत्वाचं बजेट आहे, आणि ह्या बजेटवरच तुमचे ते तीन चार बजेट अवलंबून आहेत. मग हे सेल्स बजेट म्हणजे भविष्यात आपल्याला किती वस्तू विकायच्या आहेत आणि वस्तू विकून आपल्याला किती नफा होणार आहे आणि त्या वस्तू विकून काय वस्तूमध्ये काय खर्च देखील होणार आहे. खर्च काय होणार आहे? काय वस्तू आपल्याला रिटर्न येणार? रिटर्न म्हणजे काय? वस्तू विकल्या आपण आणि त्या वस्तू आपल्याला वापस आल्या. रिटर्न एक प्रकारे आपला काय? लॉस आहे. परत वस्तू आपण नेहमी रोख विकतो का? उधार विकतो. उधार वस्तू विकल्यानंतर तिथून रक्कम आपली बुडत असते बघा, तर आपण काय म्हणतो? बॅड डेट. तो देखील आपला एक प्रकारे लॉस असतो. ते त्या सेल्स मधून तो लॉस काय करायचा? लेस करायचा. आणि मग आपल्याला कळेल की भविष्यात आपल्याला वस्तू विकल्यानंतर किती पैसे शिल्लक राहिले किंवा किती प्रॉफिट झाले हे लक्षात येईल. मग हे बजेट तुमच्या आता प्रोडक्शन बजेट सारखंच एक तर मंथ वाईज विचारू शकतात, क्वार्टर वाईज विचारू शकतात, इयर वाईज विचारू शकतात, प्रोडक्ट वाईज विचारू शकतात, डिव्हिजनल वाईज विचारू शकतात. डिव्हिजनल माहित झालं तुम्हाला, नॉर्थ, ईस्ट, वेस्ट, है का? तर अशा पद्धतीने तुम्हाला सेल्स विचारू शकतात. मग ज्या पद्धतीने तुम्हाला विचारलेलं आहे त्या पद्धतीने तुम्हाला प्रॉब्लेम सोडवायचा. मग प्रॉब्लेम सोडवत असताना नेहमीप्रमाणे पर्टिक्युलर टाकायचं त्या ठिकाणी टाकलं. आता इथे पुढले जे कॉलम आहेत का हे फिक्स नाहीत बघा. हे पुढले कॉलम जे आहेत ते मंथ वाईज असू शकते, क्वार्टर वाईज असू शकते, इयर वाईज असू शकते, प्रोडक्ट वाईज असू शकते, आणि तुमचं जे डिव्हिजन दिले का त्याच्या वाईज असू शकते, नॉर्थ, ईस्ट, वेस्ट. मग तुम्हाला सेलचे युनिट दिलेले असतात, सेलचे युनिट. ते युनिट टाकायचे प्रत्येक ह्याच्यामध्ये. युनिट्स म्हणजे काय? नग. तुम्हाला जेवढे वस्तू विकायचे तेवढ्याचे नग, आणि त्याच्यात रेट पर युनिट, रेट पर युनिट, रेट पर युनिट न काय करायचं? गुणाकार करायचं, म्हणजे तुमची सेलची किंमत निघेल. आता समजा क्वार्टर फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ आहे. ह्या क्वार्टर फर्स्ट मध्ये 10,000 नग विकणार आहे तुमचे. किती विकणार आहेत? 10,000. आणि एका नगाची किंमत 2 रुपये. गुणाकार करायचं, 10,000 × 2 किती येते? 20,000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत पहिल्या क्वार्टर मधून. असंच गुणत जायचं. मग ह्याच्यातून जर तुम्हाला काय लॉस झाला, रिटर्नचा असेल, बॅड डेटचा असेल, तर तो काय करा? लेस करा. झालं तुमचं बजेट. आणि समजा तुम्हाला लॉस दिलाच नाही तर हिथंच तुमचं बजेटची रक्कम निघाले. लॉस दिला तर लेस करा. ओके. मग ह्या बजेट मध्ये तुम्हाला फार इंटरेस्टिंग काय ऍडजस्टमेंट आहेत. आता होतं बघा, एक्स 20% वाढलं, वायच 10% कमी झालं, आहे का? परत झेडचं तर आहे तसंच राहिलं. त्या ऍडजस्टमेंट दिलेल्या असतात, त्यानुसार तुम्हाला युनिट त्या ठिकाणी टाकायचे. काय काय वेळेस तुम्हाला आणखीन शेवटच्या दोन प्रॉब्लेम मध्ये फार इंटरेस्टिंग प्रॉब्लेम आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला करंट इयर बजेट, ऍक्च्युअल सेल आणि नेक्स्ट इयर बजेट तयार करायचं. आता करंट इयर बजेट म्हणजे काय? की जे गेल्या वर्षी आपण जे बजेट बनवलं असते का, त्याचं इम्प्लिमेंट ह्या वर्षी करतो आपण. मग त्या बजेट नुसार ऍक्च्युअल सेल आपला झालाय का? तुम्हाला मी काय म्हटलंय, मी बजेट म्हणजे तंतोतंत जुळला आहे का? सांगा बरं. आता मला सांगा, तुम्ही बजेट तयार केलं की ऑक्टोबर मध्ये येणाऱ्या ऑक्टोबर मध्ये, आता कुठला महिना चालू आहे? ऑक्टोबर मध्ये आपल्या 10,000 नग विकणार आहेत, 10,000 आपले मोबाईल विकणार आहेत.
प्रत्यक्ष 10,000 विकतील का सांगा, तर 9,000 विकतील, 11,000 विकतील, त्याला म्हणतो आपण ऍक्च्युअल सेल्स. आणि ह्या करंट इयरच्या बजेटच्या आणि ऍक्च्युअल सेल्सच्या अनुषंगाने आपल्याला नेक्स्ट इयरचं बजेट तयार करायचंय. ते देखील फार महत्वाची प्रॉब्लेम आहे, ती शेवटच्या टप्प्यामध्ये सगळं व्यवस्थित घेणार आहोत. पण लक्षात, सेल्स बजेट हे पॅरेंट्स बजेट आहे. म्हणजे सेल्स बजेट मध्ये, सेल्स बजेट ज्या वेळेस आपलं तयार होईल त्या सेल्स बजेटवर आपले परत दोन तीन बजेट अवलंबून आहे. प्रोडक्शन बजेट, कॅश बजेट, कॅपिटल बजेट, हे सेल्स बजेटवर अवलंबून आहे. कारण सेल्स बजेट म्हणजे काय, की भविष्यात आपल्याला वस्तू विकायच्या आहेत आणि किती वस्तू विकून आपल्याला किती पैसा येणार आहे ही फार महत्वाची गोष्ट आहे. कारण का, प्रत्येक व्यवसायाचा उद्देश हा नफा कमवणे असतो, आणि जेवढ्या जास्त आपण वस्तू विकू तेवढ्या आपल्याला काय होणार आहे, प्रॉफिट होणार आहे. मग ह्या सेल्स बजेट मध्ये सेल्स भविष्यामध्ये किती नग आपले विकले जाणार आहेत, नग म्हणजे काय, युनिट्स. आणि एका नगाची किंमत दिलेली असते 10 रुपये, 20 रुपये. तर विकून पैसा किती येणार आहे आणि किती वस्तू भविष्यात आपल्याला विकल्या जाणार आहेत, हे आपल्याला जे आपले सेल्स मन्स असतात का, सेल्स मन्स आणि सेल्स मॅनेजर, हे आपल्या कंपनीला सजेस्ट करतात. कारण ते मार्केटमध्ये फिरतात ना, कारण कंपनीचा मालक जो आहे तो काय मार्केटमध्ये फिरत नसतो. त्यासाठी कंपनीचा मालक काय करतो, सेल्स मॅनेजर आणि सेल्स मनची नेमणूक करतो. मग ते सेल्स मन आणि सेल्स मॅनेजर वर्षभर वस्तूची विक्री करतात. मग त्यांना बऱ्याचशा गोष्टी मार्केटमधल्या लक्षात आलेल्या असतात, की आपल्या कंपनीकडे दोन तीन वेगवेगळे प्रॉडक्ट आहेत, तर आपल्या कंपनीचं कोणतं प्रॉडक्ट जास्त सेल होत आहे किंवा कमी सेल होत आहे, किंवा जास्त सेल होणार आहे किंवा कमी सेल होणार आहे, किमतीमध्ये देखील वाढ किंवा घट होणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी सेल्समन किंवा सेल्स मॅनेजर कोणाला सांगते, कंपनीला सांगते. मग त्यानुसार कंपनी काय करते, बजेट तयार करते. मग आपल्याला परीक्षेमध्ये वेगवेगळ्या टाईपचे प्रॉब्लेम आहेत, म्हणजे प्रॉब्लेम देताना जरा थोड्या वेगवेगळ्या टाईप देणार आहे. तर प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये आपल्याला, आपण घेत असताना टेबल तयार करत असताना प्रॉब्लेम नुसार टेबल तयार करायचं. आता कॅश बजेट मध्ये आपल्याला एक स्पेसिफिक फॉर्मॅट होता बघा, रिसिप्ट, ओपनिंग बॅलन्स, रिसिप्ट, पेमेंट. त्यानंतर कॅपिटल बजेट मध्ये पण बघा, ते टोटल रेव्हेन्यू वगैरे, परत ऍडिशनल कॉस्ट वगैरे, त्याचे स्पेसिफिक फॉर्मॅट होता. पण ह्या सेल्स बजेट मध्ये तुम्हाला प्रॉब्लेम नुसार टेबल तयार करायचं, एकदम सोपं आहे. मग ह्या सेल्स बजेट मध्ये दोन गोष्टी लय महत्वाच्या आहेत, की कोणत्या महिन्यामध्ये, क्वार्टरमध्ये किंवा कोणत्या प्रोडक्टचा किती सेल होणार आहे युनिटमध्ये आणि अमाऊंटमध्ये काढायचंय. आणि सेल्स झाल्यानंतर मित्रांनो, काय काय वेळेस भविष्यामध्ये आपल्याला वस्तू रिटर्न येत असतात, रिटर्न वस्तू विकलेल्या रिटर्न येऊ शकतात, किंवा आपण उधारी वस्तू विकतो आणि तिथली रक्कम आपली बुडते, त्याला आपण काय म्हणतो, बॅड डेट. ती देखील रक्कम आपल्याला इथून काय करावं लागणार आहे, ऍड का लेस करावं लागणार आहे, लेस करणार. मग रिटर्न आणि बॅड डेट लेस करून ऍक्च्युअल सेल्स आपला किती झाला हे देखील आपल्याला काढायचं. ज्या प्रॉब्लेम मध्ये रिटर्न बॅड डेट दिले त्या प्रॉब्लेम मध्ये त्या ठिकाणी विचार करायचा, दिला नाही तर फक्त सेल्सची रक्कम त्या ठिकाणी काढायची. ओके, तर आता आपण प्रत्यक्षात वेगवेगळ्या टाईपचे प्रॉब्लेम घेणार आहोत, एक एक प्रॉब्लेम घेतल्यावर तुम्हाला लक्षात येईल. चला आता नोट्स मधला पहिला प्रॉब्लेम बघा.